यवतमाळ तालुक्यातील चांदापूर शेत शिवारात पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये तिघांना अटक केली असून 1,45,000 मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केलाय. सुरेश जाधव, संतोष राठोड, रामा शिंदे सर्व राहणार चांदापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चांदापूर शेत शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टीवर दारूची गाळप सुरू आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून चांदापूर शेत शिवारात धाड टाकली. यावेळी संबंधित आरोपी हे घटनास्थळावर रंगेहात मिळून आले. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष 810 लिटर मोहामास सडवा व गावठी दारू 60 लिटर व इतर साहित्य असा एकूण 1,45,000 मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक सुजाता मनवर, कैलास लोथे, ज्ञानेश्वर मातकर, कुणाल पोलपिलीवार, संजय राठोड, राहुल बोंद्रे इत्यादींनी पार पाडली.